दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यांपूर्वी घेणं शक्य नाही अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा असल्याचंही नामदार गायकवाड यांनी स्पष्ट केलंय राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत वेगवेगळे उद्योग व्यवसाय सुरू झालेत इतर सर्व व्यवहार आता पूर्वपदावर येऊ लागलेत परंतु शैक्षणिक क्षेत्रामध्ये अजूनही संभ्रमाचं वातावरण आहे एरवी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर होतं परंतु यावर्षी मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं नेमकं काय होणार याबद्दल शासन स्तरावरून कोणतेही संकेत मिळत नाहीत शिक्षण विभाग मे महिन्यामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याची तयारी करतोय असं समजत आहे मे महिन्याच्या पुढे परीक्षा गेल्या तर त्याचा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस असतो सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेतल्या तर त्यानंतर निकाल जाहीर करणं आणि पुढील शैक्षणिक प्रवेशांचं वेळापत्रक निश्चित करणं यावर मोठा परिणाम होणार आहे सध्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात पंचवीस टक्के कपात करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे नोव्हेंबरमध्ये शाळा सुरू होणं गरजेचं असल्याचं चा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय आता सध्या पहिली ते आठवीपर्यंतच्या पर्यंतच्या शाळा सुरू करण्याची कोणतीही घाई नाही पहिल्या टप्प्यात नववी आणि बारावीचे वर्ग सुरू केले जातील मात्र या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच निर्णय घेतील असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं सध्याच्या परिस्थितीत मुलांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यात येत असून त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचं नामदार गायकवाड यांनी सांगितलं